नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी सानिका सावंत. सांगली जिल्ह्यातील FRP न दिलेल्या साखर कारखान्यांवर कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील FRP न दिलेल्या साखर कारखान्यांवर कारवाई करा आणि FRP ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, सयाजी मोरे, संदीप राजोबा आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास आज 140 दिवस झाले, परंतु सांगली जिल्ह्यातील 5 कारखाने वगळता कोणत्याही साखर कारखान्याने FRP ची रक्कम एकरकमी दिलेली नाही. त्यासाठी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये मोठा मोर्चा झाला आणि त्यावेळी या जिल्ह्याचे या राज्याचे साखर आयुक्त आणि RRC ची कारवाई केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील 5 कारखान्यांनी एकरकमी FRP दिलेली आहे. तसंच काही कारखाने, उदाहरणार्थ क्रांती सहकारी साखर कारखान्यासारखा कारखाना जो आहे, जो GD बापूंचा आदर्श आहे, त्या कारखान्याने तर 1996 कायद्याची मोडतोड करून आम्हाला उसाचं बिल हे 3 टप्प्यामध्ये मिळालं तरी चालते असं शेतकऱ्यांच्याकडनं जबरदस्तीने लिहून घ्यायलं आहे. तरी आम्ही आता कलेक्टरना भेटून हुतात्मा असेल, राजाराम बापू असेल, क्रांती असेल, सोनेरा असेल, त्याच्यानंतर डोंगराई असेल किंवा जे बाकीचे उर्वरित कारखाने, त्यांनी तात्काळ आम्हाला एकरकमी FRP द्यावी यासाठी आता आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि येत्या 28 तारखेपासून जोपर्यंत सांगली जिल्ह्यातील कारखानदार एकरकमी FRP देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणाहून आम्ही हलणार नाही असं त्यांना आता ठणकावून सांगितलेलं आहे. खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन केल्यानंतर राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेबांनी राज्यातल्या FRP थकीत ठेवलेल्या साखर कारखान्यांच्या विरोधामध्ये राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा RRC च्या वसुलीची नोटिसा बजावल्या आणि पहिल्या टप्प्यामध्ये याच जिल्ह्यातल्या दत्त इंडिया, विश्वासराव नाईक आणि दालमिया या कारखान्यांनी RRC च्या अंतर्गत कारवाई झाल्यानंतर FRP देण्याचं मान्य केलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करायला सुरुवात केली. परंतु याच जिल्ह्यातले राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना असेल, हुतात्मा सहकारी असेल, क्रांती असेल किंवा KN Agro असेल, डोंगराई असेल, या कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना एकरकमी FRP दिलेली नाही. आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देशाचे शुगर कमिशनर यांच्यामार्फत साखर आयुक्तांना जो आदेश निघालेला आहे त्या आदेशाची एक प्रत आणि खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी एक निवेदन त्यांना सादर केलेलं आहे. आणि येत्या 4 दिवसांमध्ये या FRP थकवलेल्या कारखान्यांवरती कारवाई नाही झाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर या कारखानदारांना धडा शिकवण्यासाठी कारखान्यांच्याही दारामध्ये भविष्य काळामध्ये जर हे वटणीवर नाही आले तर यांच्या दारात सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या गेटसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एकरकमी FRP मिळवून दिल्याशिवाय खासदार राजू शेट्टी साहेब आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील आणि सहकारी साखर कारखानदार जे FRP थकवलेले आहेत ते जबाबदार राहतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी.